जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान सुरू आहे जम्मू काश्मीरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी पन्नास पूर्णांक पासष्ट टक्के मतदान झालं आहे काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे या टप्प्यात एकूण चोवीस जागांपैकी सोळा जागा काश्मीर खोऱ्यात तर आठ जागा जम्मूमधल्या आहेत या निवडणुकीत फारुक अब्दुल्ला यांची नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची आघाडी आहे तर मेहबूबा मुफ्ती यांचा पी डी पी आणि भाजपा स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत काश्मीरी आवामी इतिहाद पार्टीची जमात ए इस्लामशी युती आहे आणि सज्जाद लोनची पीपल्स कॉन्फरन्स यासारखे पक्षही रिंगणात आहेत याशिवाय काही फुटीरतावादी संघटना अनेक जागांवर अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत पहिल्या टप्प्यात तेवीस लाखांहून अधिक मतदार नव्वद अपक्षांसह दोनशे एकोणीस उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत मतदान सुरळीत पार पडावं या दृष्टीनं निवडणूक आयोगानं देखील आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत जम्मू काश्मीरमधल्या विस्थापित मतदारांना मतदान करता यावं यासाठी आयोगानं विशेष व्यवस्था केली आहे विस्थापित काश्मीरी पंडितांसाठी दिल्लीत मतदान करण्याची सोय केली आहे